ला जेव्हा आयपीएल ला सुरुवात झाली तेव्हा कोणाच्याही ध्यानी मनी नसताना राजस्थान रॉयल्स ने ट्रॉफी उंचावली वन ने चार दोन इंटरनॅशनल स्टार्स आणि डोमेस्टिक क्रिकेट मधल्या पोरांच्या जीवावर ही ट्रॉफी नावावर केलेली त्याच डोमेस्टिक पोरांपैकी एक होता स्वप्नील असनोडकर आता हे नाव तुम्हाला ओळखीचे वाटले असेल पण बऱ्याच दिवसांपासून न ऐकलेले आयपीएल इतिहासातील वन सीझन वंडर ची यादी बनवल्यावर ज्याचे नाव सर्वात टॉपला येईल तो स्वप्नील असनोडकर ज्यावेळी आय पी एलची घोषणा झाली तेव्हा देशातल्या युवा आयपीएल मध्ये खेळायची इच्छा झाली लास्ट डोमेस्टिक गाजवलेल्या हा मोह हो झाला स्वप्नील गोव्याचा असला तरी बँगलोर सोबत त्याचे नाते खास होते त्यामुळे बँगलोर फ्रँचायझी आपल्याला संधी देईल असे त्याला वाटले शेवटी त्याचा भ्रमनिरास झाला आरसीबीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले अचानक एके दिवशी संध्याकाळी स्वप्नीलला राजस्थान रॉयल्सच्या टीम मॅनेजमेंट कडून फोन आला त्यांनी त्याला आय पी एल खेळण्याविषयी विचारले त्याने विलंब न लावता होकार देऊन टाकला टीम फायनल झाल्यावर जयपूर येथे पाच दिवसीय कॅम्प आयोजित केला गेलेला स्वतः कोच आणि कॅप्टन शेनवॉन सर्व खेळाडूंवर नजर ठेवून होता भारतातील खेळाडूंविषयी जास्त माहिती नसल्याने पहिल्या प्रॅक्टिस मॅचला त्याने स्वप्नीलला तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवले ती मॅच स्वप्निलने गाजवली पुढच्या त्याला फुल मार्क मिळाले आय पी एल सुरू झाल्यावर पहिल्या काही मॅच मध्ये त्याला बेंच गरम करावा लागला मात्र के विरुद्ध संधी मिळताच त्याने संधी दोन्ही हातांनी पकडली चौतीस बॉलवर साठ रन सोपत तो, तो रातोरा स्टार बनला

राजस्थानच्या विजयात तो अनसंग हिरो ठरला त्याला छोटा पॅकेट बडा धमाका म्हटले जाऊ लागले स्वप्नील सांगतो पहिल्या सीजन जेव्हा मी गोव्याला गेलो तेव्हा सारे जण शॉक होते ते विचारत होते हे कसं झालं तू एवढ्या वर्ल्ड क्लास बॉलर्स ला सिक्स कसे मारलेस कारण त्यांनी मला अशी बॅटिंग करताना कधी पाहिलंच नव्हतं पहिली आय पी एल गाजवल्यानंतर स्वप्नील टीम इंडियात खेळणार असं सर्वजण म्हणू लागले मात्र कदाचित त्याच्या नशिबात इतकेच यश लिहिले होते आयपीएलच्या दुसऱ्या सीझन आधी त्याला दुखापत झाली या दुखापतीमुळे तो एकही मॅच खेळू शकला नाही पुढील दोन सीझन मध्ये आयपीएल नाव देऊनही त्याला कोणीही खरेदी केले नाही दोन हजार अकरा नंतर तो पुन्हा कधीही आयपीएल खेळताना दिसलाच नाही शेनवॉनने म्हटलेली गोव्याची तोफ लवकरच थंड झाली आयपीएल करिअर जवळपास संपल्यात जमा जा झाल्यानंतर त्याने फोकस डोमेस्टिक क्रिकेटवर केला गोव्याच्या बॅटिंगचा तो कणा बनला गोव्याची कॅप्टन्सी केली वय वाढत होते पण त्याने क्रिकेट खेळणे बंद केले नाही अखेर त्याच्यासोबत तेच घडले जे कोणत्याही क्रिकेटपटूला आपल्यासोबत घडू नये असे वाटते स्वप्नील अस्नोडकर आणि गोव्याचा दुसरा सिनियर शादाब जकाती यांच्यावर ज्युनियर खेळाडूंची जागा अडवल्याचा आरोप झाला अखेर त्याला दोन हजार एकोणीस ला रिटायरमेंटचा निर्णय घ्यावा लागला रिटायरमेंट घेताच अवघ्या काही दिवसात तो पुन्हा ग्राउंडवर आला ते गोव्याच्या अंडर ट्वेंटी थ्री टीमचा कोच बनून गोवा क्रिकेटची पुढील पिढी घडवण्यासाठी स्वप्नील सोबतच करिअर सुरू करणारे रवींद्र जडेजा शिखर धवन विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवत आहेत मात्र त्यांच्या इतकीच प्रतिभा असणारा स्वप्नील सातत्य आणि नशीब या दोन्ही गोष्टीत कमी पडल्याने गुमनामीच्या अंधारात ढकलला गेला तो कायमचाच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तसेच नवनव्या माहितीपर क्रिकेट व्हिडिओसाठी महास्पोर्ट्सच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका